नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका युट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काल जे मार्केटमध्ये जबरदस्त क्रॅश झाला आहे, फॉल आलेला आहे, हा फॉल का आलाय, पुढची मार्केटची दिशा काय असू शकते, तुम्हाला इन्व्हेस्टमेंटची स्ट्रॅटेजी कशी वापरायला पाहिजे, काल जो मार्केटमध्ये फॉल आलाय हा फॉल का आलेला आहे, हा क्रॅश का झालाय, हे जे आपण ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर यील्ड आणि इन्फ्लेशन हे मार्केटसाठी सर्वात मोठे रिस्क सध्या का बनले, त्याचबरोबर काल जो मार्केटमध्ये फॉल आलाय हा कुणी लीड केला होता, तर हा फॉल फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर बेसचं जे सेलिंग होतं त्यामुळे फॉल आला होता, आणि आपल्याला निफ्टी आणि बँक निफ्टीचं टेक्निकल काय आहेत आणि कुठल्या बँक निफ्टी आणि निफ्टी लेवलला पोहोचल्यानंतर आपल्याला फ्रेश बाईंग करायला पाहिजे, लॉंग पोझिशन घ्यायला पाहिजे, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी चांगले स्टॉक निवडायला पाहिजे, त्यासाठी आपली राईट एंट्री कुठं असेल, या सर्व बाबी ज्या आहेत ते मी तुम्हाला काय करणार आहे ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवात करण्या अगोदर माझी प्रत्येकाला परत एकदा विनंती आहे की अजूनपर्यंत जर आपण आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा काय करा, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हा आपला युट्यूब चॅनल आहे, ह्याला जरूर काय करा, सबस्क्राईब करा. खूप चांगल्या व्हिडिओ ज्या आहेत ते आतापर्यंत तुम्ही शेअर केल्या, आपला चांगला रिस्पॉन्स देखील मिळाला आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला स्टॉक मार्केटचे डेली अपडेट हवे असतील, शेअर मार्केटचा कोर्स शिकायचा असेल, बँक निफ्टीचा कोर्स शिकायचा असेल, किंवा माझ्या युट्यूब चॅनलच्या सर्व व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर ह्या माझ्या बाजारबुल नावाच्या वेब पेजला येऊन तिथून देखील तुम्ही ही सर्व माहिती काय करू शकता, ऍक्सेस घेऊ शकता. त्याचबरोबर अजून एक महत्वाचं बाब म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही मोरवरती क्लिक केलं तर मोरवरती चार्टचा ऑप्शन आहे, ज्या चार्टमध्ये मी आत्तापर्यंत जे ट्रेड घेतले, ट्रेडिंग करण्यासाठी ज्या स्ट्रॅटेजी वापरल्या होत्या, असे सगळे चार्टचे डिटेल्स जे आहेत ते काय केले तुम्ही या ठिकाणी मनी मेकिंग कॅन्डलिस्टिक पॅटर्न किंवा चार्ट जे आहेत ते मी काय केले त्या लिंकवरती शेअर केलेत, हे तुम्ही एकदा जरूर काय करा, बघा, तुम्हाला देखील याचा खूप फायदा होईल. चला तर मग सुरुवात करूया. ओके, तर बघा काल मार्केटमध्ये काय झालं होतं हे पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या. काय म्हणतोय मी, काल मार्केटमध्ये नेमकं काय झालं होतं हे पहिल्यांदा तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. काल निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टी जो आहे तो 3.76% डाऊन आहे. काल निफ्टीमध्ये 3.76% डाऊन आहे. सेन्सेक्स जो आहे तो 3.80% डाऊन झालाय काल. तो पण ऑलमोस्ट 2000 पॉईंट डाऊन आहे. निफ्टीचा जर विचार केला तर तो मोर दॅन 500 पॉईंट डाऊन आहे. बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टी पण 4.78% काय काल डाऊन आहे. आणि त्याचा जर विचार केला तर तो पण ऑलमोस्ट 1700-1800 पॉईंट काल काय झालाय, डाऊन झालाय. मग हे हेवी सेल ऑफ जो मार्केटमध्ये आला, हा सेल ऑफ का आला, कुठल्या पार्श्वभूमीवर आला, हे पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल समजून घ्यावं लागेल, हे लक्षात घ्या. कारण का, तुम्हाला स्टॉक मार्केटमधून पैसा कमवायचा असेल लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून, तर तुम्हाला या ठिकाणी बॉन्ड इल्ड जी आहे ती खूप महत्वाची मानली जाते इक्विटी मार्केटच्या दृष्टीने. ज्या ज्या वेळेला बॉन्ड इल्डचे 10 इयर इल्ड जी राहते ती ज्या वेळेला रेज होते, इन्क्रीज होते, त्या त्या वेळेला स्टॉक मार्केटमध्ये क्रॅश होतो. म्हणजे डेट इन्स्ट्रुमेंट जे आहेत ते त्याचे रिटर्न वाढायला लागले. का वाढायला लागले, तर ह्याचं पाठीमागं पूर्ण ग्लोबल इकॉनॉमी असेल, त्या देशाची अर्थव्यवस्था असेल, ह्या गोष्टी काय असतात, जबाबदार असतात. आणि ती बॉन्ड इल्ड जी आहे ती काय झाली होती, फ्रायडेला युएसमध्ये वाढली होती. त्यानंतर डाव जोन्स जो आहे तो ऑलमोस्ट 550 पॉईंट डाऊन साईटला गेलेला होता. त्यानंतर एचजेएक्स निफ्टी जर बघितला तर तो पण 250 पॉईंट गॅप डाऊन ओपन झाला होता. त्याचा परिणाम आपण पण ऑलमोस्ट 200 पॉईंट गॅप डाऊन ओपन होऊन परत अजून तेवढीच डाऊन साईडला फॉल जो आहे तो आपण काय केला होता, डाऊन साईड ओपन झाली होती. म्हणजे थोडक्यात जर बघायचं झालं तर काल मार्केटमध्ये एक हेवी क्रॅश झाला म्हणतो, विशेषतः मार्च 2020 ज्या पद्धतीचा क्रॅश आला होता त्या पद्धतीचा हेवी सेल ऑफ जो आहे तो मार्च नंतर पहिल्यांदा मार्केटमध्ये काय झालाय, व्हिजिबल झालेला आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग ज्या ज्या वेळेला असा मोठा क्रॅश होतो हे येणाऱ्या कालखंडाचं कुठलं सिग्नल आहे का मार्केटमध्ये हेवी प्रॉफिट बुकिंग होण्याचं, काय हे पण आपण काय करणार आहे या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे किंवा त्याची चर्चा करणार आहे. त्याचबरोबर जर बघायचं झालं तर इन्फ्लेशन हा सध्या सर्वात मोठा कन्सर्न आहे. म्हणजे अमेरिका असेल, युरोपियन देश असतील, इन्फ्लेशन जर भविष्यात वाढलं तर ते इन्फ्लेशन कंट्रोल करण्यासाठी गव्हर्नमेंटला वेगवेगळ्या पॉलिसी इनिशिएटिव्ह घ्यायला लागतील आणि त्याचा परिणाम मार्केटवर होईल, असं मार्केटचं या ठिकाणी एक फॉरकास्टिंग आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून काल मार्केटमध्ये जो आहे तो काय झाला होता, हेवी सेल ऑफ जो आहे तो त्या ठिकाणी आलेला, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग ही जर पार्श्वभूमी आपण बघितली सगळी मार्केटची, तर सध्या आपल्याला निफ्टीसाठी काय लेवल महत्वाचे हे पण बघायचं. पण ह्या लेवल महत्वाचे आहेत हे बघण्या अगोदर, काल जो मार्केटमध्ये फॉल आला होता ह्या फॉलच्या पाठीमागे FIचा डेटा होता. काल 26 फेब्रुवारीला फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनी 8295 कोटीचं सेलिंग केलं होतं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि तुम्ही ह्यांचा जर पॅटर्न बघितला पाठीमागच्या काही दिवसापासून, तर ऑलमोस्ट जानेवारी फेब्रुवारी मार्च पासून हे इन्स्टिट्यूशन जे आहे ते कंटिन्यू बाय करा. विशेषतः फेब्रुवारी बजेटच्या अगोदर जर बघितलं तर 5 ट्रेडिंग सेशनला हेवी सेल ऑफ जो आहे तो मार्केटमध्ये आला होता.
आणि त्यानंतर बजेटच्या दिवशी शॉर्ट कव्हरिंग होऊन मार्केटमध्ये काय झालं ते तुम्हाला माहित आहे. आणि त्याच्या अगोदरचा जर मार्केट बघितलं तर ऑलमोस्ट पाठीमागच्या डिसेंबर महिन्यापासून हेवी बाईंग जे आहे ते फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं मार्केटमध्ये केलेलं आहे. मग ह्यांचं बाईंग जर तुम्ही मंथली बेसिसवर बघितलं तर हे किती आहे आणि ह्यातला किती पैसा हे बाहेर काढू शकतात हे पहिल्यांदा काय करावं लागेल विचारात घ्यावं लागेल आणि त्या आधारावरती आपल्याला फायनल करावं लागेल की बाबा मार्केटमध्ये किती फॉल येऊ शकतो, हा फॉल आला तर कुठल्या लेवल पर्यंत येऊ शकतो हे पहिल्यांदा काय करा तुम्ही समजून घ्या. विशेषतः फेब्रुवारी महिन्याचा जर इनफ्लो बघितला मार्केटमधला तो जवळपास 42,000 कोटी रुपयाचं इन्स्टिट्यूशनल बाईंग झालंय, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचं बाईंग आहे. त्याच्या अगेन्स्ट जानेवारी महिन्यामध्ये 8,900 कोटी, डिसेंबर महिन्यामध्ये 48,000 कोटी, नोव्हेंबर महिन्यामध्ये 65,000 कोटी, ऑक्टोबर महिन्यामध्ये 14,000 कोटीचं बाईंग जे आहे ते काय केले त्यांनी केलेलं आहे आणि सप्टेंबरमध्ये परत त्यांनी जवळपास 11,000 कोटीचं सेल केलेलं आहे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग ही जर सगळी पार्श्वभूमी बघितली मार्केटमधली, ऑलमोस्ट तुम्ही जर मंथ वाईज मंथ ऑन मंथचा जर डेटा बघितला तर इथं सलग त्यांनी 5 महिने बाईंग केलंय. त्यानंतर सप्टेंबरमध्ये एक मायनस जर अपवाद सोडला तर त्याच्या अगोदर पण सलग 4 महिने बाईंग केलंय. म्हणजे मे 2020 पासून 2021 फेब्रुवारी पर्यंत फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर कंटिन्यू बेसिसवर बाईंग करत आहेत आणि ह्यांनी जे बाईंग केलं होतं त्यांना त्यामध्ये खूप चांगला प्रॉफिट देखील झाला हे लक्षात घ्या. कारण का मार्केट जे आहे ते 7-8 हजारावरून 7.5-8 हजारावरून मार्केट आज जवळपास 15,500 पर्यंत आलं होतं. मग ह्या ट्रेडमध्ये ह्या इन्स्टिट्यूशनचा खूप चांगला फायदा झालेला आहे हे पहिल्यांदा समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. मग ते या ठिकाणी थोडंफार प्रॉफिट बुक करू शकतात, त्यांच्या पोझिशन लॉंग जे आहेत त्या अनवाइंडिंग करू शकतात, थोडेफार शॉर्ट देखील काय करू शकतात मार्केटमध्ये इनिशिएट करू शकतात. पण हे शॉर्ट कुठल्या पातळीवरती इनिशिएट होतील हे खूप महत्वाचं आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ओके, म्हणजे थोडक्यात जर विचारात घ्यायचं आपण एक 2 मिनिटासाठी असं कन्सिडर करू की पाठीमागच्या मे महिन्यापासून आतापर्यंत ह्या इन्स्टिट्यूशननं जी बाय केलंय त्यातलं ते 10-20 हजार 30 हजार कोटीचं काय करू शकतात सेल करू शकतात. मग हे जर सेलिंग केलं तर किती मार्केटमध्ये फॉल आहे आणि त्याच्या अगेन्स्ट डीआय जे आहेत डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर त्याला कम्पेन्सेट करतील का हे पण महत्वाचं आहे. एका बाजूला एफआयचं बाईंग होत असताना दुसऱ्या बाजूला इन्स्टिट्यूशन जे आहेत डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं या ठिकाणी सेल केला आहे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे एफआयच्या सेलिंगला डीआय कशा पद्धतीनं कम्पेन्सेट करतात त्या महिन्यामध्ये हे मार्केटची दिशा जी आहे ते काय होणार आहे या ठिकाणी ठरवणार आहे. हे एफआयचं आपल्याला डेटा काय करावा लागेल कंटिन्यू बेसिसवर वॉच ठेवावं लागेल किंवा लक्षात ठेवावं. आता मी तुम्हाला चार्ट वरती घेऊन आलोय. हा कशाचा चार्ट आहे, निफ्टीचा चार्ट आहे. आणि निफ्टीचा चार्ट जर तुम्ही जर बिहेवियर बघितलं, निफ्टीचा चार्ट असू द्या किंवा बँक निफ्टीचा चार्ट पण मी काय करेल तुम्हाला त्या ठिकाणी दाखवेल. आणि ह्या दोन्ही गोष्टीचं ज्या वेळेला तुम्ही अनालिसिस कराल टेक्निकल बेसवर तर हे जे मी तुम्हाला मूव्हिंग ऍव्हरेजेस काही प्लॉट केलेत, विशेषतः मार्केटचं जर बिहेवियर बघितलं, मार्केटचं बिहेवियर म्हणजे मार्केटनं हे 50-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ऍव्हरेज आहे, त्याला ट्रिपल एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ऍव्हरेज असं म्हटलं जातं. आणि हे ट्रिपल एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ऍव्हरेज जे आहे हे साधारणतः जून महिन्यामध्ये हे काय केलं होतं, क्रॉस केलं होतं. या ठिकाणी काय केलं होतं, जून महिन्यामध्ये हे ट्रिपल एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ऍव्हरेज जे आहे ते मार्केटनं क्रॉस करून वर ट्रिपल मूव्हिंग ऍव्हरेजच्या वरती जे आहे ते मार्केटनं काय केलं होतं त्या ठिकाणी पहिल्यांदा क्लोजिंग दिलं होतं. आणि या ठिकाणी क्लोजिंग झाल्यानंतर हे कधी झाले क्लोजिंग बघा, विशेषतः या कॅन्डलच्या ठिकाणी काय झालं होतं, ट्रिपल एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ऍव्हरेज जे आहे त्याच्या वरती मार्केटनं काय केलं होतं त्या ठिकाणी क्लोजिंग दिलं होतं. मग ही क्लोजिंगची डेट जर चेक केली तर ही काय आहे बघा पहिल्यांदा, म्हणजे तुमच्या बऱ्याच गोष्टी ह्याच्यातून काय होतील त्या ठिकाणी लक्षात येते. ही तारीख आहे किती, साधारणतः 1 जून 2020 मार्केट जे आहे प्री कोविड ट्रेडमध्ये जे मार्केटमध्ये हेवी फॉल आला होता, मार्केटमध्ये ऑलमोस्ट 40% जो सेल आला होता, त्यानंतर मार्केट पहिल्यांदा ज्यावेळेला 50-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ऍव्हरेजच्या वरती येऊन सेटल झालं तेव्हापासून, म्हणजे 1 जून 2020 पासूनचा जर तुम्ही निफ्टीचा डेली कॅन्डलवर जर चार्ट बघितला तर तुमच्या काय लक्षात येते बघा, फक्त या ठिकाणी एक अपवाद आहे. 24 सप्टेंबर 2020 फक्त मार्केटनं एक दिवस ह्या ट्रिपल एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ऍव्हरेजच्या खाली क्लोजिंग दिले. कधीपासून, 1 जून 2020 पासून ते साधारणतः 24 सप्टेंबर 2020 पर्यंत ह्या पिरियडमध्ये फक्त एक वेळा मार्केटनं काय केलंय, 50-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ऍव्हरेज जे आहे ट्रिपल एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ऍव्हरेज त्याच्या खाली क्लोजिंग दिले. त्यानंतर परत मार्केट कधीही फक्त 50-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ऍव्हरेजच्या जवळ आले. परत या ठिकाणी एकदा प्री बजेट पिरियडमध्ये देखील मार्केट कुठं आलं होतं, 50-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ऍव्हरेज, ट्रिपल एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ऍव्हरेज ज्याला म्हणतो मी, तिथं आलं होतं. आणि त्यानंतर परत काल जो मार्केटमध्ये हेवी फॉल आला होता त्या ठिकाणी परत एकदा मार्केट जे आहे ते कुठं आलंय, ट्रिपल एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ऍव्हरेज पक्ष आलेलं आहे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग आता इथं काय होऊ शकतं, तर आपल्याला ह्या लेवलला काय होऊ शकतं हे खूप महत्वाचं आहे. विशेषतः तुम्ही जर फेब्रुवारी महिन्याचा जर ओपन प्राईस बघितली
काय म्हणतोय मी, फेब्रुवारी म्हणजे बजेट दिवशीची जर लेवल बघितली निफ्टीसाठी, तर ही लेवल काय होती आणि तुम्हाला बाईंग जर करायचं असेल मार्केटमध्ये तर हे कुठं बाईंग करायला पाहिजे? मार्केट जास्तीत जास्त असा माझा एक अंदाज आहे, मार्केटचं टेक्निकल सेटअप काय सांगतात, तर सध्याच्या परिस्थितीनुसार 50 डे एक्सपोनेन्शियल रायझिंग मुव्हिंग ऍव्हरेज आहे. त्या रायझिंग मुव्हिंग ऍव्हरेजच्या खाली मार्केटनं अजूनपर्यंत जून महिन्यापासून क्लोजिंग दिलेलं नाही. काय म्हणतोय मी, जून 2020 पासून ते आज 2021 27 फेब्रुवारी पर्यंत डेटा बघितला तर एकही दिवस मार्केटनं ट्रिपल एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेजच्या खाली क्लोजिंग दिलेलं नाही आणि मार्केट परत ट्रिपल एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेजच्या जवळ आले. मग इथं माझा व्ह्यू काय असेल, तर मार्केट माझ्या माहितीनुसार या ठिकाणी मार्केटनं सपोर्ट घ्यायला पाहिजे. हे जे ट्रिपल एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज आहे, इथं मार्केटनं काय करायला पाहिजे, सपोर्ट घ्यायला पाहिजे आणि इथून मार्केट जे आहे ते परत काय व्हायला पाहिजे, वरती जायला सुरुवात होणं अपेक्षित आहे, हे लक्षात घ्या. कारण का, मार्केट जर क्रॅश होणार असेल तर मार्केट क्रॅश होण्याच्या वेगवेगळ्या कंडिशन असतात, त्याच्या पाठीमागे तेवढं सॉलिड रिझन असणं गरजेचं आहे. तो त्याच वेळेला मार्केटमध्ये काय होतो, क्रॅश होतो. आणि मेनली मार्केटमध्ये जो क्रॅश होतो हा फायनान्शियल क्रॅश असतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आता COVID-19 जर क्रॅश बघितला तर हा एक वेगळ्या पद्धतीचा क्रायसिस होता म्हणण्यापेक्षा त्याच्यातून सर्वात मोठा फॅक्टर इफेक्टिव्ह काय झाला होता, तर पूर्ण फायनान्शियल सेटअप जे आहे ते जगाचं ठप्प झालेलं, त्यामुळे तो देखील फायनान्शियल प्रॉब्लेम होता, लक्षात घ्या. आणि सेम अशा इतक्या मॅग्निट्यूडचा जोपर्यंत फायनान्शियल क्रायसिस ग्लोबल इकॉनॉमीमध्ये तयार होणार नाही तोपर्यंत मार्केटमध्ये डाऊनसाईड ओपन होणार नाही. मार्केट ह्या लेवलवरून काय होऊ शकतं, अपसाईडला जाऊ शकतं, किंवा जास्तीत जास्त मार्केट जर खाली आलं तर 1 फेब्रुवारीला जी ओपन प्राईस होती त्याच्या खाली मार्केट कुठल्याही परिस्थितीत जाणार नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण काय, इन्स्टिट्यूशनल बाईंग खूप आहे झालेलं आहे, त्यातलं इन्स्टिट्यूशन काही प्रमाणात जर 60-70 हजार कोटीचं जर सेलिंग केलं तर मार्केट कुठं येऊ शकतं, फक्त फेब्रुवारीच्या लो पर्यंत येऊ शकतं आणि तिथंपर्यंत पण येण्याची शक्यता कमी आहे. कारण का, जून 2020 पासून आतापर्यंत जर मार्केटनं ट्रिपल एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेजच्या खाली क्लोजिंग दिलं नसेल तर आता देखील मार्केट क्लोजिंग देणार नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग आता मार्केटमध्ये जो हा फॉल आलाय हा कुठंपर्यंत येऊ शकतो, हे फॉल मोजण्याची वेगवेगळे टेक्निक आहेत, काही वेगवेगळे टूल्स आहेत, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. जसं की आपण जर फिबोनाची रिट्रेसमेंट जर चेक करून बघितलं, कधीपासून साधारणतः ऑक्टोबरचा जो लो होता, सॉरी सप्टेंबरचा जो लो होता हा खूप मॅग्निट्यूड मिनिंगफुल लो होता, हे लक्षात घ्या. ओके, ह्या 23 सप्टेंबरच्या लो पासून जर मी हे फिबोनाची रिट्रेसमेंट ड्रॉ करून बघितलं कालच्या हाय पर्यंत, म्हणजे काल जो मार्केटनं हाय केला होता 16 फेब्रुवारीला, काय केला होता मार्केटनं, निफ्टीनं त्याचा लाईफ टाईम हाय तयार केला होता. मग ह्याच्यानुसार मार्केटमध्ये किती रिट्रेसमेंट व्हायला पाहिजे हे खूप महत्वाचं आहे. कारण का, मार्केट जे आहे इतक्या स्पीडनं जर वरती गेलं असेल मार्केट तर तिथं मार्केटमध्ये काही प्रमाणात रिट्रेसमेंट होणं गरजेचं आहे. आणि आतापर्यंत जे निफ्टीनं रिट्रेसमेंट केलेलं आहे मार्केटमध्ये, हे किती केले रिट्रेसमेंट मार्केटमध्ये, तर हे पहिल्यांदा समजून घ्या. आत्ता मार्केट जे आहे ते जस्ट 0.36% रिट्रेसमेंट झालं. कितीचं रिट्रेसमेंट झालंय मार्केटचं, 0.236% रिट्रेसमेंट झालंय. आणि एक आयडियल रिट्रेसमेंट जे मार्केटमध्ये मांडलं जातं ते कुठं मांडलं जातं, तर 3.8% रिट्रेसमेंट मांडलं जातं. आणि तुम्हाला नवल वाटेल, बँक निफ्टीचा फेब्रुवारी महिन्याचा जो लो आहे, फेब्रुवारी महिन्याची जी ओपन प्राईज आहे ती देखील 36,695 आहे. आणि सेम त्याच वेळेला फिबोनाची रिट्रेसमेंट जे आहे 3.8% ती किती आहे, 13,660 आहे. इथे 13,660 हे रिट्रेसमेंट आहे. हा काही योगायोग नाही, हे टेक्निकल अनालिसिसचं मॅजिक मानलं जातं, ह्याला लक्षात घ्या. 0.38% रिट्रेसमेंट किती आहे या ठिकाणी, 13,660. आणि या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याची ओपन प्राईस जर बघितली चार्टवरती, कारण बजेटच्या दिवशी मार्केट जे वरती गेलं ते प्रचंड वरती गेलं, ती लेवल आहे 13,695. म्हणजे हा 30-40 पॉईंटची जी रेंज आहे, फिबोनाची रिट्रेसमेंट जे आहे ते 0.382% जे आहे, इथंपर्यंत मार्केट काय होऊ शकतं, ह्या पिरियडमध्ये रिट्रेस होऊ शकतं. आणि तोपर्यंत हे जरी रिट्रेसमेंट झालं तोपर्यंत हे ट्रिपल एक्सपोनेन्शियल मुव्हिंग जे आहे, हे कसलं ट्रिपल एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज आहे, रायझिंग ट्रिपल एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग हे रायझिंग ट्रिपल एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज जोपर्यंत फॉलिंग होणार नाही तोपर्यंत आपल्याला मार्केटमध्ये शॉर्ट पोझिशन घ्यायची नाही किंवा मार्केटवरती बेरिश व्ह्यू बनवायचं नाही, लक्षात. का, याचं रिझन असं आहे की मार्केटमध्ये सध्या येणाऱ्या कालखंडात नवीन कुठलीही पॉझिटिव्ह गोष्ट येणार नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. सगळ्या डिस्काउंट डेट गोष्टी आहेत, पॉझिटिव्ह सगळं संपलेलं आहे. मग निगेटिव्ह येईल का, तर लगेच एवढ्या हायली अपसाईड नंतर लगेच मार्केटमध्ये कुठलाही निगेटिव्ह सेंटिमेंट जो आहे तो येणार नाही. निगेटिव्ह सेंटिमेंट येतील, थोडेफार निगेटिव्ह येतील, मार्केटला थोडंफार ओलाटाईल करतील, मार्केटला थोडं
डाऊन साईड ओपन करून देतील आणि परत मार्केट काय करेल, रिट्रेसमेंट करून वरती जाईल. आणि आता पुढल्या 1.5 ते 2 वर्ष काय म्हणतोय मी, पुढल्या 1.5 ते 2 वर्ष मार्केट तुम्हाला रिटर्न देणार नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ज्या दिवशी बजेट आलं आपलं, काय म्हणतोय मी, ज्या दिवशी बजेट आलं त्याच्या अगोदर 1 ते 2 दिवस नोमोरा नावाची जी संस्था आहे किंवा CLSA नावाची जी संस्था आहे, ब्रोकरेज हाऊस आहेत ग्लोबलचे, त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं की इंडियन इक्विटी मार्केट जे आहे 2021 अपसाईड जे आहे ते 10% आहे असं सांगितलं होतं. म्हणजे 2021 साठी हायएस्ट अपसाईड त्यांनी किती सांगितली होती, 10% सांगितली होती. आणि ऍक्च्युली मार्केटनं बजेट दिवशी जे अपसाईड मोमेंट दिली किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये जी अपसाईड गेली होती ती जवळपास 16% मार्केट जे आहे ते आय थिंक काय झालं होतं त्या ठिकाणी वरती गेलेलं होतं लक्षात होतं. म्हणजे जे टार्गेट CLSA दिलं होतं ते टार्गेट जे आहे ते ऑलरेडी त्या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याच्या लो पासून जो हाय तयार केला होता मार्केटनं, हा जवळपास कितीचा तयार केला होता, हा लो आहे जवळपास 12% लो, 12.5-13% लोस, बरोबर आहे, 12.5% हाय तयार केला होता. म्हणजे बजेट नंतर मार्केटमध्ये 12.5% मुवमेंट आली होती निफ्टीमध्ये, 12% रॅली. म्हणजे जे त्यांनी 10% टार्गेट दिलं होतं ते 10% टार्गेट तर काही आठवड्यात अचीव झालं होतं. मग पुढलं 1 वर्ष मार्केटची काय स्थिती असेल, तर मे बी खूप जास्त प्रोबेबिलिटी पुढलं 1 वर्ष 1.5 वर्ष मार्केट साईडवेज राहण्याची शक्यता आहे. आणि हे ट्रिपल एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज, आता सध्याची जर मुवमेंट बघितली ट्रिपल एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज, हे पूर्णपणे रायझिंग एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज आहे. पहिल्यांदा लक्षात घ्या कसलं आहे, हे रायझिंग एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज आहे. आणि ह्या रायझिंग एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजमध्ये जोपर्यंत डाऊनफॉल येणार नाही किंवा हे जोपर्यंत डाऊन साईडला जायचा प्रयत्न करणार नाही तोपर्यंत आपल्याला ह्याच्यावरती बेरिश पोझिशन बनवून चालणार नाही. आणि मे बी ह्या ट्रिपल एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजला, जे रायझिंग एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज आहे, त्याला मार्केट काय करेल या ठिकाणी सपोर्ट घेण्याची शक्यता आहे पहिल्यांदा लक्षात. मग आता सर्वात महत्वाचं काय, तुम्हाला जर बाईंग करायचं असेल लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी स्विंग ट्रेडिंगसाठी, तर ही जी परिस्थिती आहे ही एक आयडियल परिस्थिती आहे लक्षात असतात. ही रेंज आहे ती आयडियल परिस्थिती आहे किंवा फेब्रुवारी महिन्याचा जो लो आहे किंवा फेब्रुवारी महिन्याची जी ओपन प्राईस आहे ह्या एरियामध्ये जर तुम्ही बाईंग केलं तर डेफिनेटली तुम्हाला खूप चांगला बेनिफिट जो आहे तो मार्केटमध्ये काय होऊ शकतो, येणाऱ्या कालखंडामध्ये होऊ शकतो हे पहिल्यांदा. त्याच पद्धतीनं सेम जर तुम्ही बँक निफ्टीचा चार्ट बघितला तर बँक निफ्टीशी तुलना करता निफ्टीमधलं करेक्शन जे आहे ते जास्त आहे. आणि बँक निफ्टीमध्ये अजून करेक्शन काय होऊ शकतं, येऊ शकतं लक्षात असतं. विशेषतः 24 सप्टेंबर पासून जर तुम्ही मार्केटचं बिहेवियर बघितलं, किती 24 सप्टेंबर पासून बँक निफ्टीनं जो काल फेब्रुवारीमध्ये जो हाय तयार केला होता हा किती टक्क्याचा आहे, तर 81% बँक निफ्टी काय झाला होता तिथं वरती गेलाय. बँक निफ्टीमध्ये जे रिट्रेसमेंट आहे हे किती टक्क्याचं आहे, तर बँक निफ्टी सप्टेंबर 24 तारखेच्या लो पासून जो बँक निफ्टीनं हाय सध्या केला तो 82% आहे लक्षात असू द्या. म्हणजे जवळपास 17,000 पॉईंटची रॅली दिली. मग 17,000 पॉईंटची बँक निफ्टीनं रॅली दिली असेल तर त्याच्यामध्ये देखील रिट्रेसमेंट जे आहे ते होणं गरजेचं आहे. मग हे रिट्रेसमेंट कुठंपर्यंत होऊ शकतं बँक निफ्टीचं, तर बँक निफ्टीचं सुद्धा सेम आहे बघा, बघ लक्षात असू द्या, हे ट्रिपल एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जे आहे इथून जर बघितलं तर कंटिन्यू रायझिंग एक्सपोनेन्शियल मुव्हिंग आहे एव्हरेज आहे. आणि ह्या रेंजच्या जवळ मार्केट आल्यानंतर तुम्हाला इथं परत काय करायचं आहे, मार्केटमध्ये बाईंग करायचं आहे, बँक निफ्टीमध्ये लॉंग पोझिशन घ्यायचं आहे. मार्केट ह्याच्या खाली जाणार नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. 50-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या खाली मार्केट जाणार नाही हे लक्षात घ्या. आणि जर मार्केट त्याच्या खाली क्लोज झालं तर मार्केटमध्ये काय होईल, डाऊन ट्रेंडला सुरुवात होईल आणि तिथं पॅनिक जे आहे ते नंतर काय होईल त्या ठिकाणी खूप जास्त वाढण्याची शक्यता आहे. आणि हे जर फिबोनाची रिट्रेसमेंट तुम्ही साधारणतः सप्टेंबर महिन्यापासून चेक करून बघितलं, 24 सप्टेंबरच्या लो पासून जर चेक करून बघितलं तर हे किती आहे बघा, म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. जस्ट एकच मिनिट, हे फिबोनाची रिट्रेसमेंट जर तुम्ही या ठिकाणाहून चेक करून बघितलं, साधारणतः कधीपासून म्हणतोय मी, लो जो आहे इथला, हा सॉरी इथं आहे सप्टेंबर महिन्याच्या लो पासून जो बँक निफ्टीनं काल हाय तयार केला होता तिथपर्यंत जर रिट्रेसमेंट बघितलं तर 2-3-6% जे रिट्रेसमेंट बनतं बँक निफ्टीचं, जे 0.236% जे रिट्रेसमेंट आहे हे कुठरोक होणार आहे, तर ते पण एक्झॅक्ट या ठिकाणीच येत आहे. कुठरोक येत आहे, ट्रिपल एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जे आहे ते त्या ठिकाणापर्यंतच येतं हे लक्षात असू द्या. म्हणजे मार्केटसाठी हा खूप खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे. कुठला, हे ट्रिपल एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज. आणि त्याचबरोबर जर बघायचं झालं तर ट्रिपल एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी तुम्हाला निफ्टी आणि बँक निफ्टीचं रिट्रेसमेंट चार्टवरती दिसतंय, त्याचा अर्थ मार्केट तिथंपर्यंत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. बँक निफ्टीमध्ये थोडा अजून डाऊन साईड ओपन आहे पण निफ्टीमध्ये डाऊन साईड इतकी ओपन नाही हे लक्षात घ्या.
मग आता तुम्हाला इन्स्टिट्यूट तुम्हाला जर बाईंग करायचं असेल तर ह्या ट्रिपल एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या एरियामध्ये इंडेक्स आला, सेटल झाला, जे स्टॉक सर्वात जास्त पडले होते, जे ब्ल्यू चिप्स कंपनी आहेत, मार्केटचे लीडर स्टॉक आहेत, अशा स्टॉकमध्ये काय करू शकता तुम्ही? डेफिनेटली बाईंग करू शकता आणि त्या सहाय्याने तुम्ही काय करू शकता, तुमचं लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी चांगले स्टॉक निवडू शकता. मग विशेषतः समजा मार्केटमध्ये फॉल आलाच, काय म्हणतोय मी, कुणीही सांगू शकत नाही मार्केटमध्ये फॉल येणार का न येणार, पण एक आपण टेक्निकल अनालिसिसच्या आधारावरती असं प्रिडक्शन करतोय की मार्केट इथं सपोर्ट घेणं अपेक्षित आहे आपल्याला. कुठं विशेषतः निफ्टीचं जर विचारात घेतलं तर 0.382% आपण रिट्रेसमेंट अपेक्षित होतोय, आणि त्यानुसार जर बँक निफ्टीचं रिट्रेसमेंट धरायचं असेल तर साधारणतः बँक निफ्टी जो आहे तो 31,000 आसपास यायला आपल्याला पाहिजे, म्हणजे अजून 4,000 बँक निफ्टी खाली यायला पाहिजे. नसेल तर बँक निफ्टीनं 0.236% रिट्रेसमेंट असेल तर 33,651 पर्यंत बँक निफ्टी खाली येऊ शकतो, आणि त्याच्या खाली आला तर 31,154 पर्यंत फिबोनाची रिट्रेसमेंट नुसार बँक निफ्टी खाली येऊन तिथून रिट्रेस घेऊन मार्केटनं परत अपसाईडला जायला पाहिजे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण मला वाटत नाही की बाबा हे 50-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज आहे, ट्रिपल एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज ज्याला म्हणतो, त्याच्या खाली मार्केट येणं अवघड आहे. मग समजा मार्केटमध्ये फॉल आलाच, काही महत्वाच्या लेवल जनरेट झाल्या मार्केटमध्ये, तर तिथं आपण कुठल्या स्टॉकमध्ये बाईंग करायला पाहिजे हे देखील काय करेल मी तुम्हाला येणाऱ्या कालखंडामध्ये एखादा चांगला व्हिडिओ बनवून, असे 10 मल्टीबॅगर स्टॉक जे तुम्हाला कन्सिस्टन्सी 15-25-30% रिटर्न वर्षामध्ये जनरेट करून देऊ शकतात, अशा स्टॉक देखील मी काय करेल तुम्हाला. मार्केट जर फॉल आला तर कुठले स्टॉक आपण सिलेक्ट करायला पाहिजे इन्व्हेस्टमेंटसाठी लॉंग टर्मसाठी, तर ते मी पण मी काय करेल सांगेल तुम्हाला पुढे जाईल तसं सांगेल. हे सध्या मार्केटचा जो काल आलेला फॉल आहे, त्या फॉलवरती माझा एक व्ह्यू आहे, या पद्धतीनं मार्केट इथंपर्यंत येऊ शकतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या, त्यानुसार तुमचं पोझिशन जे आहे तर तुम्ही काय करा, उभ्या करा. धन्यवाद, थँक्यू.